आता बघा उन्हात वरती जाऊ आले तू टाकत बघा मी कढी पत्ता टाकलाय त्याच्यानंतर मी दोन कांदे टाकले मोठे बघा कांदा चांगला भाजू द्यायचा लाल उभा द्यायचा आता ह्या बघा भाज्या चिरून ठेवले गाजर आहे मिरची आहे वाटाणे आहे वांगीच घेतले आणि दोन टोमॅटो घेतले आणि थांबा आणि बघा सोयाबीनचा घेतले मुलांना खूप आवडतात सोयाबीनचा रंगा तुमच्याकडे कोणती भाजी असेल ना ती तुम्ही घालू शकता कांदा चांगला गरम होतोय नरम होतोय तर त्यात थोडे पण हळद टाकूया आणि कांदा नरम होण्यासाठी थोडं मीठ टाकूया आपण मीठ भातालाच होईल एवढंच मी टाकते आता अंदाजाने पूर्ण भाताला होईल असं मध्ये टाकणार आलं लसूण पेस्ट एक चमचे आलं लसूण पेस्ट आता यात तिखट थोडा मसाला टाकायचा चटणीचा फक्त मिरचीचा टाकायचा पण माझ्याकडे नसल्यामुळे मी मिक्स मसाला टाकते थोडासा मिक्स मसाला टाकलाय मी चटणी नसल्यामुळे लाल तिखट नसल्यामुळे टाकणार मी दोन टोमॅटो आणि ह्या मी सगळ्या भाज्या ज्या दाखवलेल्या तुम्हाला ना त्या टाकणार त्या बघा एवढा बिर्याणी पुलाव मसाला भात टाकणार आहे मी एवढा छान होतो ना भात मी सतत मध्ये कच्चे म्हणतो जास्त बिर्याणी शिजल्यावर ते बारीक होणार मोठे मोठे काप टाकले पण खायला बरं वाटत भातामध्ये आलं की आपण तोडून खातो ना फक्त भाज्या हे जाडूच टाकलंय यामध्येच आपण सोयाबीन सॉस टाकायचंय तांदूळ कसे राहणार एवढे तयारी
पाणीच भरलं. बंद करू. बिर्याणी पुलाव मसाला घालायचा. अर्धा किलो असलं तर 10 रुपयाचं एक पॉकेट भेटते बघा, 5 रुपयाचं होतच नाही नाव. ठीक आहे. अरे तरी पण बिर्याणी मसाला आला नाही तर बिर्याणी मसाला 5-5 रुपयाची मी 2 पॉकेट घेतली आणि ती टाकली. सॉरी उडालय म्हणून तुला बोललो. ब्रँडचं नाव आणि ह्यात आता आपण भात टाकून घ्यायचा. तांदूळ जे आपण हे आपण भिजून ठेवलेले आहेत अर्धा तासापूर्वी तांदूळ बासमती हे बघा. तर हे आता काय करायचे भातात भाज्यांमध्ये मिक्स करायचे हे भिजवलेले तांदूळ. चला डायरेक्ट फटाफट होते ही बिर्याणी आपली. आणि भरपूर माणसं असतात ना तेव्हा एकदाच ही बिर्याणी केली कोशिंबीर केलं की झालं. बायकांना सुद्धा जरा बसायला निवंत वेळ पाहिजे ना. आपण सुद्धा कंटाळतो मग आपल्या बहिणी वगैरे आलेल्या असतात आपण कधी बोलत बसणार त्यांच्या बरोबर. दिवसभर चपात्या भाज्या करत बसलो तर त्यामुळे बिर्याणी हा एक सोपा उपाय आहे त्यावर जेवणासाठी सोपा पर्याय आहे बिर्याणी हा. हे बघा आता हे मी मिक्स करून घेते पण मला वाटतं हा कुकर लहान पडणार आहे. आणि यात मी थंड पाणी नाही घालणार आहे गरम पाणी घालणार आहे. गरम पाणी घातल्यामुळे काय फायदा होतो माहितीये का, तुम्ही बाहेरच ठेवला ना संध्याकाळपर्यंत तरी तो खराब नाही होत. जरी उरला ना उरलेला भात ना बाहेर ठेवला तरी खराब नाही होत. त्यामुळे ना नेहमी असा त्यात गरमच पाणी टाका तुम्ही. आता मी पाणी गरम करायला ठेवते. चला इथे आता मी गरम पाणी गरम करत ठेवलंय आणि इथे आपण भात मिक्सअप करून घेतलाय आणि हे गरम गरम ना पाणी घ्यायचं म्हणजे उकळवून घेतलं तर बेस्टच. आता हा बघा पाणी आता मी गरम करून घेते उकळलं तर बेस्टच. आता ते हो त्यामध्ये ओतायचं भातामध्ये आणि कुकर लावून द्यायचं. झालं आपली बिर्याणी तयार. बघा दाखवते मी पाणी जरा तापते. आता हे बघा पाणी गरम झालंय तर आता मी पाणी हे म्हणजे मोजूनच घेतलंय. 3 वाट्याला 6 वाटी पाणी घेतलंय. ते गरम पाणी त्यात टाकायचं. त्या कुकरमध्ये पुरणार नाही मला वाटतं तर मला वाटतं टोपात काढावा लागेल मला हा भात. हे बघा हलवून घ्या असं गरम गरम पाणी टाकून घ्यायचं त्यामुळे बिर्याणी आपण उरलेली सुद्धा बाहेर ठेवू शकतो खराब होत नाही. या छोट्या छोट्या टिप्स आहेत ना खूप महत्वाचे आहेत. मीटर मीठ टाकलेलंच आहे आपण. कुकर मध्ये पुरणार नाही म्हणून मी बिर्याणी टोपात ओतले बघा आता. आणि आता याला झाकण लावून ठेवून द्यायचं बघा. आता
कुकर मध्ये पुरत नसल्यामुळे भात वरती आहे ना, बिर्याणी जास्त झाली, अर्धा किलोची केली. तर आता मी टोपात टाकले, आता याला झाकण लावून ठेवायचं आणि झाल्यावर उघडायचं. तर मी नंतर दाखवते तुम्हाला. झालं, बिर्याणी शिजत आले, पाणी अजून थोडं वाफ करण्यासाठी आता खाली तवा ठेवलाय, त्यामुळे सगळं पाणी ना भातातलं मग आटून जात. असं करायचं, टोपामध्ये सुद्धा होऊ शकतो ना, पाणी सगळं आटून घेईल आणि मस्त छान होईल. आता हे बघा आपली बिर्याणी झाली. तुम्ही म्हणाल की कशी कळणार बिर्याणी झाली, तर काय करायचं, सुरी घालायची आणि बघायची सुरी कशी आहे, ड्राय आहे, पाणी आहे का त्याला, नाही, म्हणजे आपली बिर्याणी रेडी झाली, रेडी टू इट. ओके, खाऊ शकता आता तुम्ही. थोडा वेळ राहू दे गरम तव्यावर, आपण तवा ठेवलाय दमसाठी. हे बघा, मग कोथिंबीर घालायची असते वरती, पण कोथिंबीर नाही आहे घरात, त्यामुळे सॉरी. तर पुन्हा भेटू आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, ज्यात तुम्हाला खूप काही चांगलंच बघायला भेटेल.